वेलकम स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. आपण काल व्हिडिओ पाठवला होता त्यामध्ये अ टीनेजर्स प्रेयर ही पोयम आपण संपूर्णपणे अभ्यासली. त्यामधील संपूर्ण भाषांतर आपण मराठीमध्ये समजूनही घेतलं. आता त्यावर आधारित जे इंग्लिश वर्कशॉपमधील प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग स्टुडंट्स, वही पेन घेऊन तयार रहा, कारण हे सर्व प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये नोटसुद्धा करायची आहेत. तर पहा, एक एक प्रश्न आपण घेऊया आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, जेणेकरून की तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सुद्धा समजतील. आणि जर तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही आपला ग्रुपही जॉईन करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, जेणेकरून की कारण आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ उत्तर घेणारच आहोत, परंतु याचं PDF जर हवं असेल तुम्हाला तर तुम्हाला ते ग्रुपमध्ये भेटेल. सो जर तुम्हाला PDF हवे असतील, असे सर्व PDFs आपण प्रत्येक लेसनचे, प्रत्येक पोयमचे आपण ग्रुपमध्ये देणारच आहोत. आणि प्रश्नांची उत्तरं ती आपण इथे आपल्या या चॅनलवर सुद्धा घेणार आहोत, म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला ती उपलब्ध असतील. PDF हवं असेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हो, जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढचे सर्व व्हिडिओज अतिशय महत्त्वपूर्ण असे हे व्हिडिओज, ते फक्त 10वीच्याच अभ्यासाचे नाहीत तर तुम्हाला रायटिंग स्किल सोपं जावं यासाठी इंग्रजीमध्ये आपल्याला बोलता यावं, म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठीचे सुद्धा व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत, जेणेकरून की उन्हाळ्यामध्ये अगदी दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांपासून शब्दाचं पाठांतर सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं आणि त्यावरच आधारित आपण इंग्रजीमध्ये तेच वाक्य कशा पद्धतीनं बोलायचे आणि त्याचबरोबर ते वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसे बरे लिहिता येतील या सर्व प्रकारचे व्हिडिओजसुद्धा आपण आजपासूनच अपलोड करणार आहोत. त्यामुळे केवळ 10वीच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओज महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा तुमच्या सर्व रिलेटिव्सला जरूर लिंक पाठवा, जेणेकरून ते सर्व विद्यार्थीसुद्धा आपल्या याच प्रकारच्या इंग्रजी व्याकरणचा सुद्धा अभ्यास ते आपल्यासोबत आपल्या चॅनलवर करू शकतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करूया या प्रश्नांची उत्तरं. तर पहा, पहिला प्रश्न आहे जो तुम्हाला अल्टरनेटिव्ह चूज करायला सांगितलेले आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. तर पहा, तुम्ही जर वाचला क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे, सो द आन्सर डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की आन्सर काय असणार आहे. येस, ऑफकोर्स द आन्सर असणार आहे न्यू बिगिनिंग. ओके, सो स्टुडंट्स, न्यू बिगिनिंग हे त्याचं आन्सर असेल. नाव द सेकंड, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश, सो आन्सर असणार आहे ग्रेट सक्सेस. Of course, the answer will great success. The poet prays to the Lord to help him stand for what is. Of course, answer काय असेल? बरोबर, right. Right हे त्याचं answer असेल. The poet wants to see that his teenage years have been the dash dash years of his life. So, the answer असणार आहे the best. Okay, so बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. खूप सोप्या अशा ह्या रिकाम्या जागा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. सो स्टुडंट्स, तुम्हाला इथे रायमिंग पेअर्स सांगायच्या आहेत, रायमिंग वर्ड्स सांगायच्या आहेत. त्यांनी 1, 2, 3 अशा प्रकारे दिलेलं आहे तर पण तुम्हाला इथे पेअर लिहावी लागणार आहे, तेव्हाच रायमिंग वर्ड्स होत असतात. तर पहिली पेअर तुमची असणार आहे, पहा मी पोयम पाहून सांगते तुम्हाला, मेक टेक ही तुमची पहिली पोयम असणार आहे, सॉरी पहिला रायमिंग वर्ड असणार आहे मेक अँड टेक. इथे तेवढी सफिशियंट जागा नाही त्यामुळे मेक टेक मी तुम्हाला इथे
लिहून दाखवत नाही, तर तुम्हाला जस्ट मी तुम्हाला तोंडी सांगते. तर पहिली पेअर असणार आहे मेक टेक, त्यानंतर सेकंड असेल सक्सेस डिस्ट्रेस, त्यानंतर नेक्स्ट असेल सी मी, त्यानंतर नेक्स्ट असेल वे डे, आणि द लास्ट विल सी मी. अशा प्रकारे हे सर्व तुमचे रायमिंग वर्ड्स असणार आहेत. सो स्टुडंट्स, पुन्हा एकदा पहा, मेक टेक, सक्सेस डिस्ट्रेस, सी मी, वे डे अँड सी मी, अशा प्रकारच्या ह्या तुमच्या रायमिंग पेअर्स असणार आहेत. इथे सफिशियंट जागा नसल्यामुळे मी तर तुम्हाला लिहून नाही दाखवत आहे, परंतु तोंडी मुद्दाम मी डबल तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून की तुम्हाला हे आन्सर्स जे आहेत ते लिहायला मदत होईल. आणि स्टुडंट्स, हे आन्सर जरूर लिहून काढा, कारण याच्यानंतर पुन्हा आपण या पोयमवर आधारित टेस्टसुद्धा आपण ग्रुपमध्ये देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पोयमचा अभ्यास तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. यानंतर या पोयमवरचं ॲप्रिसिएशन कशा पद्धतीनं लिहायचं हेही आपण लवकरच अपलोड करणार आहोत. म्हणजे पहा, एकदा एक पोयम सुरू केली की त्याचा संपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे ती पोयम तुम्ही अगदी एक्झाम तुमची उद्या जरी झाली तर यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन्स. ओके, सो बघा, या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण प्रत्येक लेसन प्रत्येक पोयम आपण याच पद्धतीने अगदी प्रत्येक पॉईंट प्रत्येक क्वेश्चन घेऊन आपण अभ्यासणार आहोत, तेही सध्याच्या सुट्टीच्या विशेष महत्त्वाच्या पिरियडमध्ये. त्यामुळे हा वेळ तुम्ही वाया पण घालवू नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोयम. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पहा, तर यामध्ये तुमची रायमिंग स्कीम असणार आहे थर्ड नंबरची, म्हणजेच ए बी सी बी. आता ही रायमिंग स्कीम कशा पद्धतीनं काढायची असते तर याच्यावरचा व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पोयमची रायम स्कीम जी आहे ती स्वतःहून सुद्धा काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, मॅच द लाईन्स इन द कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम एमध्ये तुम्हाला लाईन्स दिलेल्या आहेत आणि कॉलम बीमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच सांगितलेले आहेत, त्याचे आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत. पहा, तर पहिली जोडी येईल डिसिजन्स आय मस्ट मेक, याचा आन्सर असणार आहे इन्वर्जन. सो या पद्धतीनं आपल्याला आन्सर त्याच्या समोरच लिहायचं आहे, म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक. यापुढे बघा, सिम्पली आपण इथे आपल्याला जर समजा बी लिहायचं असेल, आता असे बरेच जण अशा जोड्या लावतात हे डिसिजन्सपासून अशा पद्धतीनं इन्वर्जनपर्यंत अशी जोडी लावून दाखवतात. सो अशा पद्धतीच्या जोड्या ज्या आहेत त्या तुम्ही लावायच्या नाही आहेत, लक्षात घ्या स्टुडंट्स, तुम्ही या पद्धतीच्या जोड्या लावायच्या नाही आहेत, म्हणजे रेषा मारून या पद्धतीच्या जोड्या लावू नका. तर उत्तर त्याच्या समोरच लिहायचं आहे, तर डिसिजन्स आय मस्ट मेकचं आन्सर काय असणार आहे, इन्वर्जन. सो याच्यापुढे डॅश द्या आणि तुम्ही इन्वर्जन सिम्पली लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आन्सर असेल प्लीज ओपन अप माय आईज डियर लॉर्ड. संबोधन आहे, म्हणजे गॉडला उद्देशून बोललेलं वाक्य आहे स्पष्टपणे. ओ डियर लॉर्ड अशा प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये शब्द पण दिसतात, तर संबोधन जर आलेलं असेल तर तो असतो आपला ॲपॉस्ट्रॉफी. त्यामुळे तुमचा आन्सर असणार आहे ए ॲपॉस्ट्रॉफी. त्यानंतर नेक्स्ट असेल ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डी डी रिपीटेड साऊंड झालेला आहे पहा, डार्कनचं डी आणि त्याच प्रकारे डाऊनचं डी. सो जर सेम साऊंड रिपीट होत असेल तर अलिटरेशन असतो फिगर ऑफ स्पीच. सो आन्सर येईल तुमचं डी अलिटरेशन. ओके, म्हणजेच तिसऱ्याचं आन्सर तुमचं अलिटरेशन असेल. त्यानंतर राहिलेलं आन्सर तुम्ही सहज गेस करू शकाल, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, याचं आन्सर असणार आहे ऑफकोर्स राहिलेलं एकच आन्सर मेटाफर. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या जोड्या ज्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तर मी दाखवलं कशा पद्धतीनं जोड्या लावायच्या नाहीत. बघा, मी क्रॉस करून दाखवले, अशा रेषा मारून जोड्या अजिबात लिहू नका. परीक्षेत तशा जोड्या लिहिल्या तर तुम्हाला त्याचे मार्क्ससुद्धा पडत नाहीत, बोर्डच्या परीक्षेत त्याचे मार्क्स दिले जात नाहीत. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा एक्झामिनर तुमचा 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर हाफ मार्क देतो, म्हणजे तुमचा 1 मार्क जातो. सो अशा पद्धतीनं जोड्या लावू नका, त्यापुढेच त्याचं आन्सर लिहिणं आपल्याला अभिप्रेत असतं.
त्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला इथे जो खाली भाग दिलेला आहे सो तो आपल्याला काय दिलेला आहे बघा, जस्ट अ सेकंड. सो अलिटरेशन म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे पहा. ओके स्टुडंट्स, सी अलिटरेशन म्हणजे काय ते तुम्हाला इथे समजावून दिलेलं आहे, फक्त सिंपली इथं समजावून सांगितलेलं आहे. अलिटरेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ऑफ द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज सेंटेन्स एक्सेट्रा सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड. लाईफ च एल आणि लिव्ड च एल, सो एल एल साऊंड इज रिपीटेड इन धिस लाईन दॅट लाईफ इज लिव्ड इन इट्स व्हेरी बेस्ट. ओके, सो अशा प्रकारे जर एखादा सेम साऊंड म्हणजे उच्चार, एकच उच्चार जर रिपीट होत असेल तर त्यावेळेस त्या लाईनमध्ये अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे असं म्हणतात. जसं की सिंपल मराठीमध्ये जर तुम्ही तुम्हाला नेहमीचं उदाहरण एक माहिती आहे बघा, काकाचे कामाचे कागद काकूने कात्रीने करा करा कापले, क क क क क क साऊंड रिपीट होतो, तर तोच हा अलंकार अलिटरेशन. इथे सुद्धा एल 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 साऊंड रिपीट झालेला दिसतो अलिटरेशनमध्ये. जसं वरच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण पाहिला ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, यामध्ये डी डी हा साऊंड रिपीट झालेला आहे. सो अलिटरेशन इथे या पद्धतीनं एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. समजा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, एक ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. खरं पाहायला गेलं तर दिस इज जस्ट अ ग्रुप डिस्कशन. हा जो क्वेश्चन आहे तो ग्रुप डिस्कस करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला तो डिस्कस करायचा आहे. पण मी जस्ट तुम्हाला इथे सांगते एक्सप्लेन करून की तुम्हाला नेमकं काय डिस्कस करायचं आहे. ओके, सो समजा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कुणाच्या तरी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे, तर इंटरव्ह्यू घेत असताना आपण नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे त्याची प्लॅनिंग कशा पद्धतीनं करायला पाहिजे, त्याचं नियोजन काय करायला पाहिजे, आपण त्यासाठीचे आपल्याला काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत, ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, ते तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचे आहेत. जसं फॉर्मॅट, म्हणजे तुम्हाला जर एखादा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर पहिले तुम्हाला फॉर्मॅट तयार करावा लागतो, म्हणजेच त्याचा स्ट्रक्चर तयार करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरुवातीला कशासाठी इंटरव्ह्यू घेणार आहात, कुणाचा घेणार आहात, तुम्ही कोणते क्वेश्चन विचारणार आहात, तुम्हाला तो इंटरव्ह्यू किती वेळेपर्यंत घ्यायचा आहे, असं सर्व प्लॅन तुमचा तयार असायला पाहिजे, तो तुमचा फॉर्मॅट तयार असायला पाहिजे. सो ह्याला म्हणतो आपण फॉर्मॅट तयार करणे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे साईज लेंथ हाऊ मच, म्हणजेच तुम्ही किती वेळ किती मोठा इंटरव्ह्यू तुम्ही अरेंज करणार आहात. तुम्हाला इंटरव्ह्यू ज्यांचा घ्यायचा आहे त्यांना तुम्हाला सांगावं लागतं की आम्हाला तुमचे 10 मिनिट लागतील, आम्हाला 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं तुमचा टाईम तोही तुम्हाला आधीच प्लॅन करून ठेवावा लागेल. डूज अँड डोंट्स, म्हणजेच रूल्स अँड रेग्युलेशन्स कोणते असतील, इंटरव्ह्यू घेत असताना आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सो जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल तर यू डू नॉट आस्क एनी पर्सनल क्वेश्चन्स. ओके, सो पर्सनल क्वेश्चन आपल्याला नाही विचारता येत तिथे, म्हणजे मग याच्यामध्ये डोंटमध्ये येईल की डोंट आस्क एनी पर्सनल क्वेश्चन, म्हणजे हा त्यातला एक डोंट आपण घेतला. मग तशाच प्रकारे आपण काय करायला हवं आहे, यू मस्ट आस्क एव्हरी क्वेश्चन. तुम्हाला इंटरव्ह्यू घेत असताना तुम्हाला काय विचारायचं आहे नेमकं, ते सगळे प्रश्न तुमचे त्यामध्ये आले पाहिजेत. मग हे झालं डूज तुमचं तयार. सो अशा पद्धतीनं डूज आणि डोंट्स तुम्हाला आपण काय केलं पाहिजे इंटरव्ह्यू घेत असताना आणि आपण काय नाही केलं पाहिजे इंटरव्ह्यू घेत असताना, हे अशाच पद्धतीनं पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन्स, एस नो टाईप क्वेश्चन्स और डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन, तुम्ही कोणत्या टाईपचे प्रश्न विचारणार आहात आणि ते कोणते. जनरली इंटरव्ह्यू घेत असताना जे प्रश्न आपल्याला विचारायचे असतात ते प्रश्न आपण अगोदरच तयार करून ठेवावेच लागत असतात, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारणं आणि त्यांच्याकडनं माहिती घेणं हे सोपं जात असतं. सो अशा पद्धतीनं जस्ट आपल्याला याचे एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला जस्ट तयार करून ठेवायचे आहेत या क्वेश्चनमध्ये. सो क्वेश्चनचा आन्सर खूप मोठा आहे, त्यामुळे इथे मी आन्सर न लिहिता याचं आन्सर जे आहे ते आपल्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये देईल, तिथे तुम्हाला याचं डिटेल आन्सरसुद्धा मिळेल. मी इथे जस्ट एक्सप्लेन करत आहे कारण पुढचे क्वेश्चन्स थोडेसे मोठे आहेत. नाव द नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, याच पद्धतीचा
हा पण एक क्वेश्चन असणार आहे. सी नाव बघा, सिक्स क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता इथे जो आपल्याला इंटरव्ह्यू तयार करायचा आहे त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स. तुम्हाला 10 क्वेश्चन जे तुम्ही विचारणार आहात इंटरव्ह्यू घेत असताना, ते क्वेश्चन तुम्हाला कशा पद्धतीनं विचारायचे आहेत, कारण तुम्ही एका सक्सेसफुल टीनेजरचा इंटरव्ह्यू घ्या म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे या क्वेश्चनमध्ये. तर सक्सेसफुल टीनेजर आहे समजा एखादा, म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटामधला एखादा यश, खूप छान उत्तुंग यश मिळालेला एखादा विद्यार्थी आहे, टॉपर आलेला आहे, सपोज 12th वगैरे टॉपर आलेला आहे, तर त्याचं तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहेत, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की तुम्ही कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं वगैरे या टाईपचा. तर तुम्हाला त्याचे क्वेश्चन कशा पद्धतीनं तयार करायचे आहेत त्याचं तुम्हाला इथे फॉर्मॅट, म्हणजे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. या गाईडलाईन्सच्या सहाय्याने तुम्हाला 10 वेगवेगळे क्वेश्चन तयार करायचे आहेत. जस्ट यू हॅव टू प्रिपेअर 10 to 15 questions, एक 10-15 question तयार करायचे आहेत. म्हणजे सिम्पली आपल्याला क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत. सो या पद्धतीचे क्वेश्चन करा. WHO क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन, यस नो टाईप, दोन्ही प्रकारचे क्वेश्चन तुम्ही यामध्ये घेऊ शकता. सो जसं की फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, असं तुम्ही इंटरव्ह्यू घेत असताना त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता. सो त्याचप्रकारे हाऊ डिड यू गेट द ग्रेट सक्सेस, तुम्ही हे एवढं उत्तुंग यश कशा पद्धतीनं मिळवू शकलात असा प्रश्न विचारू शकता. म्हणजे असे WHO प्रश्न तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुम्ही एखादा यश नो टाईपचा क्वेश्चनसुद्धा घेऊ शकतात. आर यू हॅप्पी विथ दिस सक्सेस, खरंच तुम्ही या मिळवलेल्या यशाबद्दल खूप आनंदी आहात का, आर यू सॅटिस्फाईड विथ दिस, तुम्ही समाधानी आहात का, अशा प्रकारचे यश नो टाईपचे क्वेश्चनसुद्धा तुम्ही इथे विचारू शकता. तर असे तुम्हाला 10 क्वेश्चन तयार करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो 7th question दिलेला आहे. पहा, हा असणार आहे तुमचा ॲप्रिसिएशनवरचा क्वेश्चन. आणि हा जो ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन आहे तो विल टेक इट इन डिटेल. ओके, इन डिटेलमध्ये आपण तो उद्याला घेऊया. म्हणजे पूर्ण ॲप्रिसिएशन कशा पद्धतीनं लिहायचं वगैरे, तर हेही सर्व मी त्यामध्ये सांगेल. इथं सिम्पली तुम्हाला सांगते, इथे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचे जस्ट आन्सर लिहायचे असतात, म्हणजे ॲप्रिसिएशन असतं. इन डिटेल याचा व्हिडिओ आपला ऑलरेडी आहे, तोही तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच, तर तुम्ही तिथनं तोही व्हिडिओ डिटेल पाहू शकता. सिम्पली काय लिहायचं आहे बघा, इकडे पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला, टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, राईम स्कीम, हे पॉईंट आहेत, आणि त्यासमोरचा कॉलम रिकामा दिसतो आहे तुम्हाला. सो तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर नाव लिहायचे आहेत जे दिलेले क्वेश्चन आहेत, पॉईंट आहेत त्याचे. जसं सिम्पल टायटल आहे तर तुम्हाला लिहायचं आहे अ टीनेजर्स प्रेयर, हे तुमच्या पोयमचं टायटल असेल. त्यानंतर पोएट, सो तुम्हाला जे मोर्स हे पोएटचं नाव लिहायचं आहे. किंवा तुम्ही हे पूर्ण वाक्यात पण आन्सर लिहू शकता, जसं की द टायटल ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. सेकंडमध्ये लिहू शकता द नेम ऑफ द पोएट इज जे मोस. या पद्धतीनंसुद्धा तुम्ही पूर्ण वाक्यातही आन्सर याचे लिहू शकता. सो अशाच पद्धतीनं ह्या प्रत्येक पॉईंटचे तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. म्हणजे हा असेल तुमच्या कवितेचा ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे काय, तर मराठीत ज्याला तुम्ही रसग्रहण म्हणता. तर इन डिटेल जर अभ्यासायचं असेल तर व्हिडिओ आपला ऑलरेडी तयार आहे, डिटेल पण तुम्हाला तो अभ्यासता येईल. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं हे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. यामध्ये एक नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, पहा, कम्पेअर अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. लेटर यू कॅन इव्हन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव इट अ पोएटिक फॉर्म. तुम्हाला एक छानशी प्रार्थना तयार करायला सांगितलेली आहे, देवाला उद्देशून प्रार्थना करायची आहे तुम्हाला, की तुमच्या टीनेज इयर्समध्ये तुम्हाला देव कशा पद्धतीनं हेल्प करू शकेल याबद्दलची तुम्हाला एक शॉर्ट प्रेयर तयार करायची आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्ही पोएटिक डिव्हायसेस वापरलेले आहेत का, हे तुमची पोयम तयार झाल्यावर तुम्ही ते पाहायचं आहे. सो दिस इज फॉर युअर सेल्फ स्टडी, हा तुमच्या सेल्फ स्टडीसाठीचा क्वेश्चन असेल. ट्राय करा अशाच प्रकारची एखादी पोयम लिहिण्याचा, अँड बेस्ट ऑफ लक फॉर इट, कारण तुम्ही नक्कीच तसा प्रयत्न कराल, करून पाहायला हरकत नाही. त्यानंतर
अशा प्रकारचे हे ऑल क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चनच्या सहाय्याने तुम्ही तुमचे उत्तरं जे आहेत ते नोटबुकमध्ये जरूर लिहून काढा. त्यानंतर तुम्हाला पोयमवर ची टेस्टसुद्धा आपण देणार आहोत. सो ग्रुपमध्ये प्रथम तर याचा PDF मिळेल तुम्हाला. सो ग्रुप जॉईन जरूर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनल सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला इथून पुढचे पूर्ण व्हिडिओज जे आहेत ते सर्व व्हिडिओजसुद्धा तुम्हाला पाहता येतील. नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल, कारण सध्या मी 2 किंवा 3 व्हिडिओज अपलोड करत आहे. रायटिंग स्किलचे शब्दपाठ कसे केले पाहिजेत याचाही व्हिडिओ तुम्हाला आज नक्कीच पाहायला मिळेल. तोही जरूर पहा, म्हणजे तुमचं इंग्रजी शब्द पाठांतर सुधारेल, त्याचबरोबर तुमचे रायटिंग स्किल्ससुद्धा सुधारेल. सो स्टुडंट्स, केवळ 10वीच्या विद्यार्थ्यांनी नाही तर सर्वच क्लासेसच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जरूर दाखवा. इथून पुढचे सर्व व्हिडिओज हे नक्कीच सर्वांनी पाहण्यासारखे असतील, नवे उन्हाळ्यात उलट खूप अभ्यास करण्यासारखे असतील. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ही लिंक जरूर द्या, जरूर शेअर करा हा व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.